दोन टिपा झाल्यानंतर पुढे आपण वळणार आहोत 25 ते 30 शब्दात उत्तरेला, म्हणजे पुढील प्रश्नांची उत्तरे 25 ते 30 शब्दात लिहा असा प्रश्न असतो. 3 देव विचार दिलेले असतात, 2 लिहायचे असतात. हा सुद्धा 2 मार्काचाच प्रश्न आहे. यामध्ये आपण 3 प्रश्न पाहणार आहोत. त्यातला पहिला आहे, जनासाठी इतिहास ही संकल्पना स्पष्ट करा. आताच आपण पाहिलेला आहे उपयोजित इतिहास म्हणजे जनासाठी इतिहास, त्याला पर्यायी शब्द आहे. इतिहासाविषयी बघा उत्तर कसं लिहायचं त्याचं. इतिहासाविषयी लोकांच्या मनात अनेक गैरसमज असतात. आता ते कोणकोणते असतात माहिती आहे? उदाहरणार्थ एखादा जर तुम्हाला सांगायचं असेल, इतिहास हा विषय जो आहे त्या विषयाचा दैनंदिन जीवनाशी कोणताही संबंध नाही, अशी एक संकल्पना किंवा गैरसमज, चुकीची संकल्पना आपल्या मनामध्ये घर करून असते. उदाहरणार्थ मी सांगितलं तुम्हाला, जीवनात त्याचा काही उपयोग नसतो, किंवा इतिहासाने आर्थिकदृष्ट्या उत्पादक वर्गाशी काही संबंध नाही, म्हणजे त्यातून आपल्याला उत्पादन काही मिळत नाही. उपयोजित इतिहासाचा आपल्या जीवनात काय अर्थ, काय उपयोग आहे असं आपल्याला वाटतं, पण तसं नाही. हा एक मुद्दा लिहायचा, म्हणजे हा गैरसमज आहे लोकांचा. दुसऱ्या मध्यामध्ये काय लिहायचं बघा, अशा गैरसमजांवर, अशा ज्या लोकांच्या मनामध्ये गैरसमज आहेत त्या गैरसमजावर मात करत इतिहासाची नाळ लोकांच्या वर्तमान काळ आणि भविष्य काळ त्यांच्या जीवनसरणीशी जोडणे, समजलं, वर्तमान काळात जोडणे, भविष्य काळात जोडणे, म्हणजेच त्यांच्या जीवनसरणीशी जोडण्याचे कार्य हा उपयोजित इतिहास करू शकतो किंवा जनासाठी इतिहास करू शकतो. या जनासाठी इतिहासामधून, इतिहासाच्या माध्यमातून इतिहास या विषयाची दैनंदिन जीवनाशी त्याची नाळ आपण जोडू शकतो, म्हणजे या गैरसमजावर मात करू शकतो. लोकांच्या मनामध्ये गैरसमज काय आहे की इतिहास जनासाठी इतिहास किंवा इतिहासाचा आपल्या जीवनामध्ये काही उपयोग नाही, त्याचा आपल्या भविष्याशी वर्तमान काळाशी काही संबंध नाही, त्या इतिहासातल्या घटना आहेत म्हणून आपण त्या पाहिल्याच पाहिजेत असं नाही. पण हा गैरसमज आपल्याला दूर करायचा असेल तर काय केलं पाहिजे, इतिहासाची नाळ लोकांशी जोडली गेली पाहिजे, खास करून लोकांच्या वर्तमान काळाच्या जीवनसरणीशी जोडली गेली पाहिजे. मग लोकांचा गैरसमज जो आहे ना, तर त्या गैरसमज तो नष्ट होईल. हे महत्वाचं उपयोजित किंवा जनासाठी इतिहासाचं कार्य आहे. तिसरा काय लिहायचं बघा, परदेशामध्ये, म्हणजे आपला देश सोडून दुसऱ्या देशामध्ये विविध विद्यापीठामध्ये, आपल्या देशामध्ये तसं नाही आहे, भारतात बेंगलोरला एका ठिकाणी, पण सर्वच विद्यापीठात नाही, तर परदेशामध्ये अनेक विद्यापीठ असे आहेत की त्या विद्यापीठांमध्ये जनासाठी इतिहास अशा पद्धतीचा वेगवेगळे, म्हणजे एक वेगळा विषय, या विषयातील अभ्यासक्रम वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमधून शिकवला जातो. म्हणजे परदेशामध्ये अनेक विद्यापीठ असे आहेत की ज्या विद्यापीठांमध्ये जनासाठी इतिहास हा विषय सेपरेट शिकवला जातो, सेपरेट म्हणजे एक वेगळा शिकवला जातो, त्याला एका विषयाचा दर्जा दिलेला आहे. आणि चौथा मुद्दा लिहायचा, भारतामध्ये सुद्धा असे एक इन्स्टिट्यूट आहे, सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट अँड डिझाईन अँड टेक्नॉलॉजी, आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी, सृष्टी युनिव्हर्सिटी नावाची बेंगलोरला एक युनिव्हर्सिटी आहे. तिचं पूर्ण नाव आहे सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी. ह्या नावाची जी इन्स्टिट्यूट आहे, या संस्थेमध्ये सेंटर फॉर पब्लिक हिस्ट्री असा एक विषय किंवा स्वतंत्र विभाग आहे, आणि त्यामध्ये ही पब्लिक हिस्ट्री आपणाला शिकवली जाते. पब्लिक हिस्ट्री फक्त भारतामध्ये बेंगलोरला, सृष्टी या इन्स्टिट्यूटमध्ये, ही एक इन्स्टिट्यूट आहे, एक संस्था आहे, आणि या इन्स्टिट्यूटमध्ये ही अशा पद्धतीची हिस्ट्री किंवा उपयोजित इतिहास ज्याला म्हणतात किंवा जनासाठी इतिहास ज्याला म्हणतात ती शिकवण्याची सोय आहे. तिथे एक वेगळा विभाग आहे सृष्टी या संस्थेमध्ये, या विभागामध्ये, या युनिव्हर्सिटीमध्ये, विद्यापीठामध्ये, ही टेक्नॉलॉजीचं विद्यापीठ आहे पण त्यामध्ये एक वेगळा विभाग आहे ज्यामध्ये उपयोजित इतिहास आपल्याला शिकवला जातो भारतामध्ये. पण परदेशात असं नाही बरं का, परदेशात मात्र अनेक विद्यापीठ असे आहेत ज्या विद्यापीठामध्ये हा एक सेपरेटच विषय शिकवला जातो. समजतंय तुम्हाला सर्वांना? तर अशा पद्धतीनं जनासाठी हिस्ट्री ही संज्ञा स्पष्ट करामध्ये हे 3-4 मुद्दे आपल्याला वेगवेगळे लिहिता येईल. दुसरा प्रश्न आपल्याला यामध्ये कव्हर करायचा आहे तो ऐतिहासिक वारसास्थळांच्या संदर्भातला आहे. ऐतिहासिक वारसास्थळं आहेत ना, त्या संदर्भामध्ये युनेस्को, युनोची ही एक उपशाखा आहे, युनायटेड नेशन ही जी संघटना आहे त्याची एक उपशाखा आहे, युनेस्को म्हणतात त्याला, ही उपशाखा सांस्कृतिक आणि शैक्षणिक विभागामध्ये प्रचंड कार्य करते, ती आजही कार्यरत आहे आणि
सांस्कृतिक विभाग जपण्याचं ती काम करते, शैक्षणिक विभागामध्येही काम करते ती, चांगलं काम आहे. उलट युनेस्कोचं बाकीच्या विंग्सपेक्षा, म्हणजे युनेस्को युनोचे अनेक विंग्ज आहेत, तर या विंग्सपेक्षा युनेस्को हे विंग्ज अतिशय प्रभावी आहे जगभरामध्ये. तर ह्या युनेस्कोचं वारसास्थळाच्या संदर्भातील कार्य आपल्याला लिहायचं. दुसऱ्या प्रश्नामध्ये प्रश्न असा विचारला जाईल, ऐतिहासिक वारसास्थळाच्या संदर्भात युनेस्कोने कोणते कार्य केले आहे किंवा युनेस्कोचे कार्य स्पष्ट करा. थोडस इकडे तिकडे शब्द करतात, नाही असं नाही. ओके, प्रश्न पुन्हा एकदा सांगतो. प्रश्न असा आहे, ऐतिहासिक वारसास्थळांच्या संदर्भामध्ये युनेस्कोने कोणते कार्य केले आहे किंवा युनेस्कोचे कार्य थोडक्यात स्पष्ट करा असं असत. आता बघा, ज्या वस्तू वारसास्थळ म्हणजे काय असतं, ज्या वस्तू नामशेष होण्याच्या मार्गावरती असतात किंवा वाटेवरती असतात, त्या सांस्कृतिक नैसर्गिक, मी मागे सांगितलं ना, मूर्त असतात नैसर्गिक असतात, त्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचं जतन आणि संवर्धन करण्याचं जे काम आहे ना, ते इकडे ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी आपल्याला करावं लागतं. मग हे करण्यासाठी वेगवेगळ्या संस्था असतात, त्यामध्ये युनेस्को ही एक जागतिक संघटना आहे. भारतामध्ये सुद्धा वेगवेगळ्या संघटना आहेतच, पुरातत्व खाते आहेत, वेगवेगळ्या संघटना आहेत. हे संघटना काय करतात, वेगवेगळी वारसास्थळं जी आहेत त्या वारसास्थळांचं जतन करून ठेवण्याचं काम करत असतं त्या वारसास्थळांना. ओके, युनेस्को सुद्धा हेच काम करत असते. म्हणजे नामशेष होण्याच्या मार्गावर असणारे सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसे त्यांचं जतन करायचं, त्यांचं संवर्धन करायचं, हे युनेस्कोचं कार्य आहे. त्यांचं कार्यच आपल्याला लिहायचं ना, कोणते कार्य केले आहे असं विचारलंय. म्हणजे ऐतिहासिक वारसास्थळाच्या संदर्भात युनेस्कोने कोणते कार्य केले आहे, त्यातलं एक कार्य नामशेष होण्याच्या वाटेवर असणाऱ्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशांचे जतन आणि संवर्धन करण्याचं काम युनेस्कोने केलेलं आहे. एक दुसरा, त्यासाठी युनेस्को या जागतिक संघटनेने काही दिशादर्शक तत्व ठरवून दिलेले, काही दिशादर्शक मार्गदर्शक तत्व आहे, दिशादर्शक अशी तत्व जगाला संपूर्ण ठरवून दिलेले आहेत, त्या तत्वानुसार हे या वारसास्थळाचं जतन करत असतात. तिसरा मुद्दा आहे, दिशादर्शक तत्वाच्या आधाराने, ही जी दिशादर्शक तत्व असतात या तत्वाच्या आधाराने हे जे जागतिक वारसे आहेत त्या जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी जी स्थळं असतात, कोणते जागतिक वारसे आहेत त्या तत्वाच्या आधारेच ते ठरवले जातात. कोण ठरवतं जागतिक वारसे, देश ठरवत नसतात, ती युनेस्को ठरवते. ही युनेस्को जागतिक संघटना आहे, जागतिक वारसा आणि सांस्कृतिक वारसा जतन करून ठेवणारी एक संघटना आहे. ही संघटना काय करते, ती तिसऱ्या मुद्द्यातलीच, दिशादर्शक तत्वाच्या आधाराने, कुणाचे दिशादर्शक तत्व, युनेस्कोची, त्यांनी काही दिशादर्शक तत्व ठरवून दिले, दुसऱ्या मुद्द्यात लिहिलं ना आपण, त्या दिशादर्शक तत्वाच्या आधाराने जागतिक वारशाच्या बाबतीत किंवा जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी जाहीर करण्याचा काम कुणाचा आहे, अधिकार कुणाचा आहे, युनेस्कोचा आहे. तीन मुद्दे झाले. चौथा, युनेस्कोच्या जागतिक नैसर्गिक वारशाच्या यादीमध्ये आपल्या महाराष्ट्रातलं एक स्थळ आलेलं आहे. त्याने अलीकडेच, म्हणजे जवळजवळ मला वाटतं 2012-13 असेल, 2012 मध्ये युनेस्कोने जागतिक वारशाच्या यादीमध्ये पश्चिम घाटांचा, म्हणजे सह्याद्रीच्या या रांगा आहेत ना, पश्चिम घाटांचा काय केलेला आहे, समावेश केलेला आहे. किती साली केलेला आहे, इसवी सनाच्या 2012 साली. ओके, इसवी सन 2012 साली किंवा 2012 साली युनेस्कोने महाराष्ट्रातला पश्चिम घाट जो आहे, सह्याद्रीच्या ज्या रांगा आहेत, त्या हा एक जागतिक वारसा आहे, त्याचा यादीत समाविष्ट, जागतिक या वारशाच्या यादीत समावेश केलेला आहे. आणि पाचवा एक मुद्दा सांगतो, तो तुम्ही नाही लिहिला तरी चालेल, लिहिला तरी चालेल, पण लिहायचे आहे आपल्याला. एखादा मुद्दा चुकला तरी एखादा एक्स्ट्रा लिहायचा. ओके, पाचवा मुद्दा असा आहे, युनेस्को या संघटनेकडून जगातील योग्य वारसास्थळाचे संवर्धन आणि जतन केले जाते, एक वाढवून लिहायचा. ते पहिल्या मुद्द्यामध्ये आलेलं आहे बघा, यांचं कामच असतं नामशेष होण्याच्या मार्गावर असणारे जे नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसे आहेत त्यांचं जतन करण्याचं हे कामच आहे यांचं. त्यामुळं पाचव्या मुद्द्यात पुन्हा एकदा लिहायचं, युनेस्को संघटनेकडून जगातील योग्य वारसास्थळाचे संवर्धन आणि जतन करण्यात येते. असे वेगवेगळे पाच मुद्दे पुन्हा एकदा सांगतो. पहिला सांगितला, नामशेष होण्याच्या वाटेवर असणारे नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसे यांचं जतन आणि संवर्धन करण्याचं काम युनेस्को करते. दुसरा, युनेस्को
या संघटनेनं काही मार्गदर्शक किंवा दिशादर्शक म्हणा, पुस्तकात दिशादर्शक शब्द आहे, म्हणजे कशा पद्धतीनं हे वारसे सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसे जपले जावेत किंवा त्याची जपणूक व्हावी संवर्धन व्हावं यासाठी एक दिशादर्शक तत्व दिलेले आहे म्हटलं हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, दिशादर्शक तत्वाच्या आधारानेच जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी जी स्थळं आहेत ना किंवा परंपरा आहेत ना वेगवेगळ्या देशांच्या, त्या परंपरा किंवा स्थळं यांची एक यादी तयार करणं जाहीर करणं हे सुद्धा काम कुणाचं असतं, युनेस्कोचं. आणि तिसरा आपल्या महाराष्ट्रातला एक मुद्दा असा लिहायचा, पश्चिम घाट म्हणजे सह्याद्रीच्या ज्या रेंजेस आहेत, रांगा आहेत, त्या रांगा 2012 साली जागतिक वारसास्थळं म्हणून त्यांना घोषित करण्यात आलेलं आहे. ते जागतिक वारसास्थळांच्या वारशाच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेलं. ओके, हे चार मुद्दे झाले. आणि पाचवा मुद्दा लिहायचा, युनेस्को या संघटनेकडून, म्हणजे युनेस्को ही एक अशी संघटना आहे, या युनेस्को कडून योग्य वारसास्थळाचे संवर्धन आणि जतन केले जाते. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारची कामं ऐतिहासिक वारसास्थळाच्या संदर्भामध्ये युनेस्को करत असते. असं सुंदर एक मुद्दा झाला की एक ओळ सोडायची, लाईन मारायची, मग दुसरा मुद्दा, मग तिसरा मुद्दा, मग चौथा मुद्दा, मग त्याचा पाचवा मुद्दा, मग समारोह. अशा पद्धतीनं ऐतिहासिक वारसास्थळाच्या संदर्भात युनेस्को वेगवेगळी कामे करते असं लिहायचं. ओके, मग तुम्हाला मार्क मिळे ना, त्याला वाटणार दोन पेक्षा जास्त द्यावे, देऊ शकत नाही ती गोष्ट वेगळी, तू पुढे कुठेतरी ऍडजस्ट करतो. फार छान लिहिले, सुंदर लिहिले, त्याचं मन एकदा प्रफुल्लित झालं, आनंदित झालं ना, त्याची सायकोलॉजी आपल्याला माहित पाहिजे. ओके, ठीक. पुढचा सांस्कृतिक वारशाच्या संदर्भातलाच प्रश्न आहे, तुमच्या याच्यामधलेच हे प्रश्न आहेत स्वाध्यायामधले. सांस्कृतिक वारसास्थळाच्या यादीतील महाराष्ट्राची कोणकोणती ठिकाणे समाविष्ट केलेली आहेत युनेस्कोने याची एक यादी शोधून काढा असा एक प्रश्न आहे. यादी शोधून लिहा असा एक प्रश्न ते विचारतात. प्रश्न असा असतो, सांस्कृतिक वारसास्थळाच्या यादीतील महाराष्ट्रातील ठिकाणे कोणते हे शोधून लिहा. ओके, शोधायचे. एक तर मी सांगितलं पश्चिम घाट, सांगितलं ना सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित केलेलं किती साली, 2012 साल. पक्क लक्षात ठेवायचं, लक्ष द्यायचं. समजलं का तुम्हाला? हा, तर हा प्रश्न जो आहे ना तो प्रश्न कसा लिहायचा बघा. सांस्कृतिक वारसास्थळाच्या यादीतील महाराष्ट्रातील ठिकाणे कोणती ते शोधून लिहा. आता ठिकाणे कोणकोणती आहेत बघा, भारतातील सांस्कृतिक वारसास्थळाच्या यादीतील महाराष्ट्राची अजिंठा लेणी एक व वेरूळ लेणी, त्यातच लिहायचं अजिंठा लेणी व वेरूळ लेणी ही ठिकाणे, त्याचं साली लिहायचं, पुस्तकात दिलेलं नसेल कदाचित पण लिहायचं 1983 साली, इसवी सनाच्या 1983 मध्ये या दोन ठिकाणांचा म्हणजे अजिंठा लेणी आणि वेरूळ लेणी यांचा काय करण्यात आलेला आहे, समावेश करण्यात आलेला आहे. एक मुद्दा झाला म्हणजे भारतातील सांस्कृतिक वारसास्थळाच्या यादीमध्ये युनेस्कोने 1983 साली, किती साली, 1983 साली अजिंठा लेणी व वेरूळ लेणी यांचा समावेश केलेला आहे. एक झाला. दुसरा, मुंबईच्या जवळच आहे. तुम्ही कधी गेलाय की नाही माहित नाही, मी बी नाही गेलो पण सांगतात लोक, आपण पाहतो गेट वे ऑफ इंडियाला गेलं की तिथून घारापुरी, त्याला एलिफंटा असं म्हणतात. काय म्हणायचं त्याला? एलिफंट. आता एलिफंटा नावाचं एक घारापुरी लेणीचा समावेश, तिथं लेणी आहेत, घारापुरीलाही लेणी आहेत. आपण पाहिलेलं तर कोणतीच नाही ना, मी तरी नाही पाहिलेले, अजिंठाही पाहिलेलं नाही, वेरूळही पाहिलेलं नाही, आणि हे इतक्या जवळ असून सुद्धा कधी जायचं झालं नाही. आता मात्र जावं आपण, आहे ना, गेलं पाहिजे अशा ठिकाणी. आपण नाही गेलं तर कोण जाणार आहे की नाही, आणि त्याचं जतन संवर्धन कसं होणार. तर एलिफंटा किंवा घारापुरी लेणीचा समावेश तो 1987 मध्ये जागतिक वारसास्थळाच्या यादीमध्ये करण्यात आलेला आहे. मी दोन सांगितले तुम्हाला, एक अजिंठा लेणी वेरूळ लेणी, दुसरं कोणतं, घारापुरी लेणी म्हणजे एलिफंटा म्हणतात त्याला, मुंबईजवळच आहे ठिकाण. तर या लेण्यांचा या जागतिक वारसास्थळाच्या यादीमध्ये समावेश केलेला आहे. आणि अजून तिसरं एक लिहायचं, 2004 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स, महाराज हा शब्द लिहायचा बरं का. पूर्वी छत्रपती शिवाजी टर्मिनल्स होता, आता महाराज शब्द आहे, पूर्ण नाव लिहायचं त्याचं, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स मुंबई हे ठिकाण जागतिक वारसा या स्थळाच्या म्हणजे जागतिक वारशाच्या स्थळांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला. किती साली? 2004 साली. मी एक 2083 सांगितलं, 2087 सांगितलं, 2004 सांगितलं आणि आता 2012 एक सांगितलं, कोणतं, पश्चिम घाट, हे सुद्धा जागतिक वारशाच्या स्थळामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. असे चार वेगवेगळे मुद्दे लिहायचे बळानो, चार मुद्दे तुम्ही लिहिले,
तर तुम्हाला दोन मार्क कुणी कापू शकत नाही. आणि महत्वाचा प्रश्न आहे, प्रश्न काय होता, जागतिक वारशाच्या वारसास्थळांच्या यादीतील महाराष्ट्रातील ठिकाणी कोणतेही शोधून लिहा. भारतामध्ये सांस्कृतिक वारसास्थळाच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील, पहिला मुद्दा सांगतोय, महाराष्ट्रातील अजिंठा लेणी व वेरूळ लेणी यांचा समावेश किती साली, 1983 साली. आणि दुसरा कुठला लिहायचा, मुंबईजवळ घारापुरी, कोणता घारापुरी कंसात एलिफंटा लिहा, एलिफंटा एलिफंटा म्हणूनच ते प्रसिद्ध आहे, एलिफंटा लेणी, एलिफंटा लेणीचा समावेश किती साली, 1987 साली. दोन झालं. तिसऱ्यामध्ये 2004 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स मुंबई हे ठिकाण जागतिक वारसास्थळाच्या यादीमध्ये घेण्यात आलेलं आहे असे. आणि पुन्हा मी एक सांगितलं तुम्हाला, 2012 साली एक काय करण्यात आलेलं आहे, जागतिक वारसास्थळाच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील अजून एक ठिकाण समाविष्ट करण्यात आलेलं आहे, समावेश त्याचा करण्यात आलेला आहे. कोणता आहे, पश्चिम घाट, म्हणजे या ज्या सह्याद्रीच्या रांगा आहेत आपल्या, पश्चिम घाट म्हणून ओळखलं जातं, तो पश्चिम घाट हा जागतिक वारसास्थळाच्या यादीमध्ये युनेस्कोने समावेश केलेला आहे. असे वेगवेगळे तीन प्रश्न आपण 25 ते 30 शब्दात उत्तर लिहिल्यामध्ये पाहिले. ओके, किती प्रश्न पाहिले, 25 ते 30 शब्दात उत्तर लिहिल्या अशी तीन प्रश्न पाहिले आणि दोन संकल्पना पाहिल्या. संकल्पनामध्ये आपण पाहिलं उपयोजित इतिहास आणि अभिलेखागार. काय काय पाहिलं, उपयोजित इतिहास आणि अभिलेखागार पाहिलं. नंतर आपण प्रश्नांच्याकडे वळलो. कोणत्या प्रकारचा प्रश्न होता, प्रश्न होता पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तर लिहिला. त्यामध्ये पहिला पाहिला जनासाठी ऐतिहासिक संकल्पना स्पष्ट करा, दुसरा पाहिला ऐतिहासिक वारसास्थळाच्या संदर्भात युनेस्कोचे कार्य कोणते ते सांगा, आणि तिसरा आता सांगितला सांस्कृतिक वारसास्थळाच्या बाबतीत महाराष्ट्रातील किंवा सांस्कृतिक वारसास्थळाच्या जागतिक यादीमध्ये महाराष्ट्रातील काही स्थळं आहेत त्या स्थळांचा समावेश केलेला ते शोधून लिहा. असे प्रश्न आपण तीन आणि दोन संकल्पना आज आपण कव्हर केलेल्या आहेत. अतिशय सुंदर सुंदर असे वेगवेगळे प्रश्न होते. हे वेगवेगळे प्रश्न, पाच वेगवेगळे मुद्दे आपण उपयोजित इतिहास, अभिलेखागार, नैसर्गिक वारसास्थळ, जनासाठी इतिहास ही संज्ञा आणि युनेस्कोचं कार्य असे पाच वेगवेगळे मुद्दे आपण यामध्ये कव्हर केले. कशामध्ये, या संज्ञाला आणि याच्यामध्ये. तर इकडे पाच मुद्द्याचा आज पाचच प्रश्न आपण थांबूयात. म्हणजे आपल्याला काय होतं माहितीये, अभ्यास करायला बरं पडतं आणि वेळेतही बसतं बऱ्यापैकी, म्हणून आपण पाच पाच घटकांचं असं डिव्हिजन करतो. कधी कधी एक्स्ट्रा असेल तर सहा घेतो. समजलं, म्हणजे ते लेक्चर बरोबर एका तासाच्या आसपास बसतं आणि मग त्यामध्ये आपल्याला लिहून पाठ करायला बी त्या दिवशी बरं पडतं, थोडं होऊन जातं. ओके, अशा पद्धतीनं हा उपयोजित इतिहासामधला पाच विभाग किंवा पाच प्रश्न आपण पाहिले, दोन संकल्पना आणि तीन पुढील प्रश्नांचे उत्तर 25 ते 30 शब्दात लिहा. ओके, समजले तुम्हाला, मी नोट्स पाठवणार, ते तुम्ही लिहायचे आणि पुढे हे करायचं. ओके, काय करायचं, हा अभ्यास करताना शिस्तीनं अभ्यास करायचा, थोडासा संयम ठेवायचा, थोडीशी शिस्त ठेवायची आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा, बरं का, हा फार महत्वाचा असतो. सकारात्मक दृष्टिकोन शिवाय माणूस यशस्वी होत नाही आयुष्यामध्ये. आयुष्यामध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, हे तर काहीच नाही, दहावीची परीक्षा म्हणजे अशा अनेक प्रसंगाने अशा अनेक परीक्षा आपल्याला आयुष्यामध्ये द्यायच्या असतात, जीवनामध्ये द्यायच्या असतात. या परीक्षा देत असताना अशा अनेक प्रसंग येतात, त्या प्रसंगाने कचून नाही जायचं, त्यांना धैर्यानं तोंड द्यायचं, बरं का. तर मी एक तुम्हाला त्या सकारात्मक दृष्टीची एक कथा तुम्हाला सांगतो. तुम्ही ते नीट कथा मी बऱ्याच लेक्चरला सांगितलेले आहेत, आतापर्यंत मी जवळजवळ 4-5 कथा सांगितलेले आहेत, त्याचा भावार्थ तुम्ही नीट समजून घ्यायचं. चक्रम आणि विक्रम नावाचे दोन बेडका असतात, नीट आहे का ही भावार्थ तुम्हाला समजून घेण्यासारखी ही हे आहे. तर दोन बेडका आहेत, ते एका जंगलामध्ये राहत आहेत, जंगलामध्ये एका छोट्याशा डबक्यामध्ये राहत आहेत. छोट्याशा डबक्यातले ते जीवनाला ते कंटाळले, म्हणलं, आणि ते कंटाळलेत म्हणण्यापेक्षा त्यांना उगीच तेच 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 करून कंटाळा आलाय. जसं आपल्याला अभ्यासाच्या बाबतीत होत, अभ्यास हे आपलं जीवन, समजा बेडकाचं जीवन आहे, तर त्याला कंटाळा आलेला आहे या बेड दोघांना. एक आहे विक्रम आणि दुसरा आहे चक्रम, दोन बेडकांचीही नाव आहेत. तर दोघांनाही असं ठरवलं की आपण असं करूयात, आता ह्या जीवनाला सोडून देऊयात, काय या जीवनामध्ये मजा नाही,
तेच काय करायचं, पण विक्रमला थोडस ते नको वाटत होतं. त्याला वाटत होतं आहे बरं चाललंय ना, आपल्याला खायला प्यायला मिळतंय ना, जीवनात आपण आनंदानं राहतोय ना, मग त्यात आपण ते म्हणजे असं जीवन जगण्यात सुद्धा मजा आहे. पण चक्रमला तसं वाटत नव्हतं. या दोघांची दोस्ती खूप होती, एकमेकाला सोडून राहत नव्हते, आणि चक्रमनं मात्र हट्टच धरला. दोस्ती अशी होती की रोज एकत्र दोघे बसायचे आणि ते दोस्तीचं गाणं म्हणायचे, गाणं गायचे दोघे एका सुरात, हे दोस्ती हम नाही छोडेंगे, हे गाणं म्हणायचे. अशी त्यांची दोस्ती होती. चक्रमच्या हट्टापोटी विक्रम शेवटी तयार झाला शहरात जाण्यासाठी, आणि एका याच्यामध्ये दुधाच्या गाडीमध्ये टुनकन उडी मारून हे बसले. आता ती बेडकच आहेत, त्या दुधाच्या गाडीमध्ये बसल्यानंतर ही काही स्वस्त बसणार आहेत का? मग इकडे उडी मार तिकडे उडी मार असं करता करता ती दोन्ही बेडकं उड्या मारता मारता खेळता खेळता त्या टेम्पोमध्ये दुधाच्या गाडीमध्ये ते एका दुधाच्या त्या केनामध्ये गेले. आता या केनामध्ये गेल्यानंतर त्या दुधाची जी घनता होती ना ती पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त होती, तेव्हा यांना काही पोहायला येत नव्हतं. तेव्हा चक्रम हा बेडूक जो होता ना तो फार नकारात्मक होता. त्याला असं वाटलं की आता आपण काही जगत नाही, आपण मरत नाही. त्यानं याला मिठी मारली, विक्रमला मिठी मारली, आणि असं म्हणाला की आता असं करूयाला, आता आपलं जीवन संपलं जवळजवळ, आता काही आपल्याला पोहता येत नाही, मग आता मी काय करतो माहितीये, आता अशा सोडून देऊया आपली, तू जगलास तर जग, मी जगलो तर मग दोघं पुन्हा सुखानं राहू, पण आता काही मला वाटत नाही दोघेही मरेन, मी आता थोडासा आराम करतो तळ्यात जाऊन, असंही जायचंय तसंही जायचंय. आणि मग तो तळाशी जाऊन बसतो पोहायला येईना म्हणून. पण विक्रम त्याला समजवतो, अरे असं नाही, थोडासा धीर धर आणि शिस्तीनं घे, आपण एका कडेला असं तग धरून बसूया, थोडस सकारात्मक दृष्टिकोन ठेव, काही होणार नाही, तू काही टेन्शन घेऊ नको, मी आहे, वाटलं तर तू मला असं पकडून धर, आणि मग तू मला पकडून धरल्यानंतर तू काही बुडणार नाहीस. तरी तो ऐकत नाही, चक्रम तळाशी जाऊन बसतो. मग गाडी शहरामध्ये पोहोचते, सकाळी ते केन उघडल्या उघडताच ते केन गाडीतून खाली काढताच विक्रम टुनकन उडी मारतो आणि निघून जातो. बाहेर जाऊन तो आपल्या मित्राची चक्रमची वाट पाहतो, चक्रम काही येत नाही. दुधाचं केन जेव्हा ओतात तेव्हा एक मेलेला बेडूक त्या लोकांना सापडतो. अशा पद्धतीनं काय होतं माहितीये, जर सकारात्मक दृष्टिकोन आपण ठेवला नाही ना, तीच गोष्ट आहे म्हणून कंटाळून गेलं ना, मग आपल्याला यश नाही मिळत, आपला शेवट होण्याची शक्यता असते. शेवट म्हणजे काय मरणं असं नसतं बरं का, शेवट म्हणजे हे नरक प्राय यातना भोगत भोगत जीवन जगणं हे सुद्धा मरण्यासारखंच आहे ना, शेवटासारखंच आहे. त्यामुळे सुखी समृद्ध जीवन जगण्यासाठी अभ्यासाची गरज आहे, आणि ते तुम्ही बाळांनो या गोष्टीतून, अशा अनेक गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, प्रत्येक लेक्चरला एक सांगतोय, त्या गोष्टीतून तुम्ही हे सारं